कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एकतीस मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात सत्तावन्न कोटी छप्पन्न लाख रुपयांचा ढोबळ नफा बँकेच्या व्यवसायामध्ये एक हजार एकशे तेहतीस कोटींची वाढ होऊन तो सात हजार ठेवींची रक्कम चार हजार त्रेपन्न कोटी आहे एकशे त्र्याण्णव शाखांपैकी एकशे एक्क्याण्णव शाखा नफ्यात असून ढोबळ एनपीए मध्येही पाच पूर्णांक चोवीस टक्क्यांपर्यंत घट झाली आहे एकूणच जिल्हा मध्यवर्ती बँकेची वाटचाल दमदारपणे सुरू आहे त्यामुळे यावर्षी कर्मचाऱ्यांना आठ पूर्णांक तेहतीस टक्के बोनस आणि सभासदांना चार टक्क्यांऐवजी आठ टक्के, टक्के लाभांश देणार असल्याचं बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एकतीस मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात सत्तावन्न कोटी छप्पन्न लाख रुपयांचा ढोबळ नफा झालाय अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली बँकेतील ठेवी चार हजार त्रेपन्न कोटी सदतीस लाखावर पोहोचल्या एकूण व्यवसाय सात हजार चौसष्ट कोटीवर पोहोचलाय बँकेचं परावलंबित्व दोनशे सत्याहत्तर कोटीनं कमी झालंय व्यवस्थापन खर्च दोन पूर्णांक एकोणीस टक्केपर्यंत खाली आलाय भांडवल पर्याप्ततेचं प्रमाण बारा एक्षे 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 शाखा पूर्णांक आहे नफ्यात आहेत प्रमाण चोवीस टक्क्यांपर्यंत खाली आलाय आयपीडी बॉन्डच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपयांचं भांडवल मिळालंय रिझर्व्ह बँक आणि इतर राखीव फंडामध्ये दोनशे कोटी गुंतवलेत तीन हजार अकरा कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय सीडी रेशो चौऱ्याहत्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के आहे नक्त मूल्य तीनशे बेचाळीस कोटी आहे असं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं नोटाबंदीमुळं पंचवीस कोटी सदतीस लाख रुपयांच्या रकमेवर व्याज मिळालेला नाही त्यामुळे नफा कमी झाल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं बँकेला अधिक सक्षम करण्यासाठी शहरी भागातून ठेवी आणि कर्जदार मिळवण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली आहेत व्यापारी उद्योजक आणि नोकरदार यांना कर्ज देण्यात येणार आहे केडीसीसी बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळण्यासाठी नाबार्डकडं प्रस्ताव सादर करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक दमदारपणे वाटचाल आहे त्यामुळे यावर्षी कर्मचाऱ्यांना आठ पूर्णांक तेहतीस टक्के बोनस तसंच सभासदांना चार ऐवजी आठ टक्के लाभांश देण्यात येणार आहे त्याशिवाय रोजंदारीवरील शंभर कर्मचारी तसंच अनुकंपा भरती संदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे असंही आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संचालिका निवेदिता माने उदयानी साळुंखे पीजी शिंदे बाबासाहेब पाटील आर के पोवार भैया माने यांच्यासह संचालक उपस्थित होते